परंतु मला ते वाटतं आता सहनशीलतेच्या पलीकडे झालंय आणि ते कदाचित काहीतरी निर्णय घेतील असं माझं तरी कयास आहे अजितदादा दरवेळेला प्रत्येक वेळेला पक्षाची बाजू घेऊन भांडतायत आता त्यांना सकाळचा शपथविधी कोण घ्यायला हेच अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झालंय म्हणजे बळीचा बकरी देत बळीचा बकरा अजितदादा परंतु आजही अजितदादा या नावाला अख्खं मंत्रालय घाबरतं सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विरोधी पक्ष नेते पदावरून बाहेर पडला कारण म्हणजे नको म्हणतायत अध्यक्षपद सुद्धा नको म्हणतायत आणि पक्षाची जबाबदारी घ्या असं म्हणतायत आता तिथे भुजबळ असतील किंवा मुंडे असतील या सगळ्यांनी आता वेगवेगळ्या पद्धतीने स्पर्धा लागली आहे की फिल्डिंग लावण्याचं काम सुरू आहे असं सगळ्या बातम्या येत आहेत काय तुमची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या या सगळ्या हालचालीवर राष्ट्रवादीमध्ये काल खऱ्या अर्थानं अजितदादांनी एक मोठा स्पोर्ट केलेला आहे हा जाणून बुजून के केलेला आहे ठरवून केलेला आहे तुम्हाला असं माल, वाटतं की अजितदादाचं स्टेटमेंट हे कॅज्युअली घेण्यासारखं असतं नाही एक त्यांनी केलं की मला विरोधी पक्ष नेते पद नको मला पक्षाचं पद पाहिजे इतक्या वर्षापासून राष्ट्रवादीला वाढवण्यामध्ये ज्या अजितदादाचा हात आहे मी मुद्दाम त्यांची नेहमी जी तारीफ करतो ना ती यासाठी की कार्यकर्त्याचा जो जोश आहे तो अजितदादामध्ये आहे आणि त्या भूमिकेत आहे ती आणि मग त्यांनी काल विरोधी पक्षनेते पद नको मला संघटनेचं पद द्या हा टाकलेला त्यांनी जो बॉल आहे आता हे कसे टोल हे पाहिलं पाहिजे का भुजबळला ताळबडतो ओबीसीचा का आला बाकी पुळ काय धनंजय मुंडेचं नाव कसं आलं हे सगळं गुगली टाकायचे खेळ असतात अरे कोणी हो माझ्या पक्षाचा कोणी प्रदेशाध्यक्ष झाला तरी राष्ट्रवादी वाढू असं म्हणणं का नाहीत हे म्हणलं पाहिजे ना हे नाही मानणार कारण मग हे अजितदादाला इनडायरेक्टली हे बोलणारे जे आहेत पोपट हे कोणाचे आहेत अजितदादाचे सपोर्टवाले आहेत नाहीत हे विरोधातले आहेत धनंजयचं नाव उग चिटकवलंय धनंजय हा तसा अजितदादाचा चाहता आहे भक्त आहे परंतु आता एक भुजबळ नको तर त्याच्यावर नाव एक चिटकवणं म्हणून त्या धनंजयचं नाव येतं आणि म्हणून अशा वेळेला मला तरी वाटतं की दादाकडे ही पक्षाची जबाबदारी ही देणार नाही त्यांना एन केन प्रकारे देशामध्ये जरी आपण नसलो पण महाराष्ट्रातली आपली जी ताकद आहे ती दादाच्या हातात जाऊ नये असं अनेक लोकांना वाटतंय पक्ष वाढला नाही तरी चालेल आणि म्हणून गेल्या वेळेला मुख्यमंत्री पद त्याच्याकडे न देण्याचं कारण काय की त्याने काम करून दाखवलं असत आणि हीच भूमिका आज राष्ट्रवादी घेते अजितदादाला पुन्हा दाबण्याचा प्रयत्न करते असं माझं मत आहे नाही एक तर एक लक्षात घ्या मग एक माणूस आहे तो आम्ही उठाव का केला आम्हाला जे सहन झालं नाही त्याच्यामुळे उठाव केला त्याला तुम्ही काही नाव द्या अजितदादा दरवेळेला प्रत्येक वेळेला पक्षाची बाजू घेऊन भांडतायत आता त्यांना सकाळचा शपथविधी कोण घ्यायला लावला हेच अख्ख्या महाराष्ट्राला माहित झालं म्हणजे बळीचा बकरी देत बळीचा बकरा दादा आणि सत्तेचा उपभोग दुसऱ्याने घ्यायचा हे जे काही समीकरण त्यांच्यात चाललं ना तर मला वाटतं हे आता दादाच्या सहनशीलतेच्या पलीकडे आहे आणि एक साहजिक आहे यावर ते गांभीर्याने विचार करून काहीतरी निर्णय घेतील असं माझं मत आहे निश्चित निर्णय घेतील काय निर्णय घेतील आणि अजितदादांवर खरंच ती वेळ आली की उठाव करण्यासारखं तुम्ही जसं म्हणता माझ्या दृष्टिकोन तर आहे yeah. आता जर एवढ्याही परिस्थितीत जर त्यांनी जर शांतपणे जर आपली पुढे जायचं जर पा, पाहिलं yeah. शांत बसले तर मला वाटतं मग हा अजितदादाचा स्वभाव नाही अजितदादा yeah. कुणालाही फटकन जे बोलतात ते yeah. मनापासून बोलतात yeah. शिवी बी देतील मनापासून आणि प्रेम करतील मनापासून हे मी पंधरा वर्षापासून पाहतो ना विरोधी पक्षामध्ये असलेली जी काही नेते मंडळी आहे त्याच्यामध्ये ह्यांचं टॉपवर जे नाव आहे ना ते ह्या कारणास्तव आता ते विरोधी पक्ष नेते आहेत परंतु आजही अजित दादा या नावाला अख्खं मंत्रालय घाबरत उठाव करतील आता ते त्यांची इच्छा परंतु मला ते वाटतं आता सहनशीलतेच्या पलीकडे झालंय आणि ते कदाचित काहीतरी निर्णय घेतील असं माझं तरी कयास आहे मला तरी वाटतं आता नाही सहन करणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका